मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी केंद्र सरकारने ई श्रम कार्ड ची योजना सुरू केली आहे. या कार्ड धारकांना सरकारकडून बरीच मदत दिली जाईल आणि त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. तर हे ई श्रम कार्ड तुम्ही कुठेही न जाता घरबसल्या कशा प्रकारे काढू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरीही आपण ही अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने ई श्रम पोर्टल सुरू केले आहे. देशातील प्रत्येक कामगाराची नोंद या पोर्टलच्या माध्यमातून ठेवली जाईल. जवळपास 38 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांना 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर UAN आणि ई श्रम कार्ड दिले जाईल जे देशभरात वैध असेल. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेता आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगार हे आपली नोंदणी या ई श्रम पोर्टलवर करू शकतात. आतापर्यंत या ई श्रम पोर्टलवर 1.66 कोटी मजुरांनी आपली नोंदणी केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी मुंबईतील असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्ड वितरित केल्याचे मंत्रालयाने एका स्टेटमेंटमध्ये म्हणजेच एका निवेदनात म्हटले आहे. ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांना 2 लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती विमा मिळतो. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यास मदत होईल. तर चला पाहूया तुम्ही या ई श्रम कार्डसाठी कुठेही न जाता घर बसल्या कशा प्रकारे अर्ज करू शकता. या ई श्रम कार्डसाठी अप्लाय करण्याकरिता तुम्हाला सर्वात प्रथम ई श्रम योजनेच्या अधिकृत वेबसाईट ishram.gov.in वर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्यानंतर येथे उजव्या बाजूस दिलेल्या बॉक्समध्ये रजिस्टर ऑन ई श्रम या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे पहिल्या बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्डासोबत जे मोबाईल क्रमांक लिंक आहे ते मोबाईल क्रमांक टाका. आता खाली कॅप्चा कोड भरा आणि जर का तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर येथे येस ऑप्शनला सिलेक्ट करा, नाही तर नो ऑप्शनला सिलेक्ट करा. ESIC चे सदस्य असाल तर येसला टिक करा, नसाल तर नो ऑप्शनला सिलेक्ट करा. आता सेंड OTP या बटनवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 1 6 अंकी OTP येईल. ती OTP येथे भरा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. आता एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि आय अग्री टर्म्स अँड कंडिशन या चेकबॉक्सला टिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. आता आधार सोबत लिंक मोबाईल नंबरवर 1 6 अंकी OTP येईल. ती OTP या बॉक्समध्ये भरा, त्यानंतर व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. येथे तुमची सर्व माहिती लिहिलेली असेल. खाली दिलेल्या चेकबॉक्सला टिक करा आणि त्यानंतर कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स या बटनवर क्लिक करा. आता येथे पहिल्या बॉक्समध्ये आधार सोबत जे मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल क्रमांक येथे टाका. आता तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका, नाही तर याची गरज नाही. त्या खाली मॅरिटल स्टेटस मध्ये विवाहित असाल तर मॅरिड निवडा, नाही तर अनमॅरिड निवडा. आता या बॉक्समध्ये वडिलाचे नाव लिहा. येथे सामाजिक श्रेणी निवडा, उदाहरणार्थ SC ST OBC जनरल इत्यादी. आता ब्लड ग्रुप निवडा. जर का तुम्ही अपंग असाल तर येथे येस ऑप्शनला सिलेक्ट करा, नाही तर नो सिलेक्ट करा. आता येथे जर का तुम्हाला नॉमिनी डिटेल्स भरायची असेल तर येस ऑप्शनला सिलेक्ट करा. येस ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर या बॉक्समध्ये नॉमिनीचे नाव भरा, त्यानंतर नॉमिनीची जन्मतारीख भरा. आता जेंडर निवडा म्हणजेच लिंग निवडा, जसे की स्त्री पुरुष इत्यादी. आणि या शेवटच्या बॉक्समध्ये तुमचे नॉमिनी सोबत काय नाते आहेत ते निवडा. हे सर्व काही भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे होम स्टेट मध्ये राज्याचे नाव निवडा म्हणजेच येथे महाराष्ट्र निवडा. त्यानंतर खाली हाऊस नंबर टाका. दुसऱ्या बॉक्समध्ये लोकॅलिटी म्हणजेच एरियाचे नाव लिहा. स्टेट मध्ये राज्याचे नाव निवडा म्हणजेच येथे तुम्ही सध्या कोणत्या राज्यात राहत आहात ते राज्य निवडा. येथे जिल्ह्याचे नाव निवडा, त्यानंतर पिनकोड भरा. या दिलेल्या पत्त्यावर तुम्ही किती वर्षापासून राहत आहात ते निवडा. येथे जर का तुम्ही स्थलांतरित
स्थलांतरित कामगार असाल तर यस निवडा आणि स्थलांतरित कामगार नसाल तर नो ऑप्शनला सिलेक्ट करा. आता तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सेम असेल तर या चेकबॉक्सला टिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर तुम्हाला शैक्षणिक माहिती द्यावी लागेल. आता या पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही कुठपर्यंत शिकलेले आहात ते निवडा. त्यानंतर खाली तुम्ही एका महिन्यात किती रुपये कमावतात ते निवडा. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही काय काम करता ते लिहावे लागेल. यासाठी प्रायमरी ऑक्युपेशन खाली दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल. येथे तुम्ही काय काम करता ते शोधा आणि त्यासमोरील कोडला या पहिल्या बॉक्समध्ये भरा. तुम्हाला तुमच्या कामात किती वर्षाचा अनुभव आहे ते येथे लिहा. आता खालील ऑप्शन भरणे बंधनकारक नाही. जर का तुम्हाला हे ऑप्शन भरायचे असेल तर तुम्ही ही माहिती भरू शकता. आता खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. या पेजवर बँक डिटेल्स म्हणजेच बँक खात्यासंबंधी माहिती भरावी लागेल. येथे रजिस्टर विथ बँक अकाउंट यात येस वर क्लिक करा. त्यानंतर या बॉक्समध्ये बँक खाते क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला खालील बॉक्समध्ये पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर टाकावा लागेल. आता येथे बँकेमध्ये जसे नाव आहे सेम तसेच नाव येथे भरा. त्यानंतर येथे आयएफएससी कोड भरा. आयएफएससी कोड तुमच्या बँक पासबुक वर लिहिलेला असतो. आयएफएससी कोड टाकल्यानंतर या सर्च बॉक्स वर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. येथे आता एक नवीन पेज उघडेल. येथे चांगल्या प्रकारे पहा की दिलेली माहिती बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर खाली आय अंडरस्टँड दॅट या चेकबॉक्सला टिक करा आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचे ई श्रम कार्ड तयार होऊन जाईल. तुम्ही या कार्डला डाउनलोड करून त्यानंतर प्रिंट करून घेऊ शकता. या कार्डवर तुमची संपूर्ण माहिती असेल आणि यासोबतच या कार्डवर UAN नंबर देखील लिहिलेला असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.